प्रदूषणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन डायऑक्साईड आणि ओझोन हे वायू पृथ्वीवर एका घोंगडीसारखे काम करतात. सूर्याकडून येणारी उष्णता धरून ठेवण्याचे काम हे वायू करतात. दिवसा सूर्यांच्या किरणांमुळे पृथ्वी तापते आणि रात्री ती उष्णता उत्सर्जित होऊन आकाशाकडे परत पाठवली जाते. वातावरणात असणारे हरितगृह वायू ही उष्णता शोषून घेतात आणि परत पृथ्वीकडे पाठवतात. याने पृथ्वीवरील वातावरण रात्री देखील उबदार राहते. याला नैसर्गिक हरितगृह परिणाम असे म्हणतात. हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण संतुलित असेपर्यंत याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. पण यांचे प्रमाण वाढल्याने जागतिक किंवा वैश्विक तापमान वाढीचा परिणाम जाणवतो. वाहनातून बाहेर पडणारा धूर आणि कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, इंधनांचे ज्वलन यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले असून उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेच हरितगृह परिणाम जाणवत आहे. हरितगृह वायूंच्या निर्मितीमध्ये चीन आणि उत्तर अमेरिका यांच्या खालोखाल भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आम्लवर्षा हा प्रदूषणामुळे होणारा एक गंभीर परिणाम आहे. कोळसा, लाकूड, खनिज तेल यांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड पाण्यात सोडली जातात. ती पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्यास आम्लवर्षा असे म्हणतात. या पाण्यामध्ये काही प्रमाणात धनभारित आयन आणि ऋणभारित आयन असतात. पावसाच्या शुद्ध पाण्याचा पीएच किंवा सामू 7 असतो, पण पावसाच्या पाण्याचा सामू 5.6 इतका असतो. जेव्हा हा सामू 5.6 पेक्षा कमी होतो तेव्हा त्या पाण्याला आम्लवर्षा असे म्हणतात. मानवी शरीरावरही याचे परिणाम होतात. यात दमा, फुफ्फुसाचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, गर्भधारणेवर होणारे प्रतिकूल परिणाम यांचा समावेश होतो. आम्लवर्षा ज्या भागात होते तेथील सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती आणि नदी नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम होतो. एखाद्या पिकावर किंवा वनस्पतीवर जेव्हा आम्लवर्षा होते अशा वेळी झाडांच्या पानांवर लक्षणे दिसतात. यामध्ये पानांवर डाग पडणे, पान करपून जाणे, वेडीवाकडी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. संशोधनाअंती असं आढळलं की ओक वृक्षावरील तांबेरा रोगाचे प्रमाण 14% कमी झाले. आम्लवर्षा पहिल्यांदा 1872 स्वीडनमध्ये ओळखली गेली आणि 1950 उत्तर अमेरिकेमध्ये त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. मिशेल पर्वत हा नॉर्थ कॅरोलिनामधील मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील उंच पर्वत असून हा पर्वत स्प्रूस आणि फर झाडांनी भरलेला आहे. या झाडांच्या अनेक जाती या ठिकाणी आहेत. 1980 शास्त्रज्ञांनी हवा प्रदूषण आणि आम्लवर्षा यांचा मिशेल पर्वतावरील परिसंस्थेवर होणाऱ्या अभ्यासाला सुरुवात केली. काही वर्षांच्या संशोधन आणि निष्कर्षातून 1988 असे निष्पन्न केले की ओहियो आणि टेनेसी खोऱ्यामधून औद्योगिक प्रदूषण या पर्वताकडे प्रवास करीत होते आणि रेंगाळणारे प्रदूषक निर्माण करीत होते ज्यामुळे आम्लवर्षेची निर्मिती होत होती. अजूनही त्याचा परिणाम या झाडांवर होत असल्याचे दिसते आहे. तसेच कमी उंचीवरील ओझोन आणि आम्लयुक्त आर्द्रता ॲपेलेशियन पर्वतरांगांवर परिणाम करत असल्याचे दिसते आहे. आम्लवर्षाचा परिणाम वनस्पती आणि प्राणी यांच्याबरोबर इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींवर झालेला दिसतो. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. हवा प्रदूषण अतिशय गंभीर असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कारखान्यातून बाहेर पडणारा धूर तसेच वाहनातून बाहेर पडणारा धूर याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे बंधनकारक केले पाहिजे. वाहनांची
ठराविक काळानंतर चाचणी करून घेणे बंधनकारक करावे. दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी किंवा कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करावा. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर नियंत्रण आणि CFC च्या निर्मितीवर बंधने आणणे यासारख्या उपाययोजना आवश्यक आहेत. 2015 भारत सरकारने IIT कानपूर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशकांची मोजणी सुरू केली. भारताने राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये 2024 प्रदूषण 20-30% कमी होईल. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन वगैरे वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते. म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपल्या शहरात जास्त रहदारी असलेल्या चौकात असे हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दाखवणारे फलक आहेत का याचा अभ्यास करा. हरितगृह वायूंच्या निर्मितीमध्ये चीन आणि उत्तर अमेरिका यांच्या खालोखाल भारताचा 3रा क्रमांक लागतो. आम्ल वर्षा हा प्रदूषणामुळे होणारा एक गंभीर परिणाम आहे. कोळसा, लाकूड, खनिज तेल यांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड पाण्यात सोडली जातात. ती पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्यास आम्ल वर्षा असे म्हणतात.